राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांचा एक पुतळा हा सध्या पुण्यामध्ये तयार होतोय गेल्या तीन महिन्यांपासून पुण्यातले प्रसिद्ध शिल्पकार सुप्रिया शिंदे हा पुतळा बनवत आहेत शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं या क्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊन काही पैलवान आणि कुस्तीप्रेमींनी हा पुतळा तयार करण्याचा मानस व्यक्त केला त्यानंतर हा पुतळा उभारणीच्या कार्य कामाला सुरुवात झाली सध्या या पुतळ्याचं जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाले आणि अगदी काही दिवसांपूर्वी स्वतः सुप्रिया सुळे यांनी सुद्धा इथे भेट देत या पुतळ्याची पाहणी केली होती बाहेर आणि या पुतळा नेमका कसा उभा राहतोय केव्हा पर्यंत हे काम पूर्ण होईल या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी शरद पवार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मागील अनेक वर्षांपासून अध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी राज्यभरातील कुस्तीप्रेमी आणि अनेक कुस्ती संघटना एकत्र येत शरद पवारांचा धातूचा पुतळा तयार केला आहे पुण्यातील कात्रज परिसरातील एका वर्कशॉपमध्ये हा शरद पवारांचा पुतळा या ठिकाणी तयार होतोय मागील तीन महिन्यापासून जवळपास या पुतळ्याचं काम या ठिकाणी सुरू आहे शरद पवार हातामध्ये फाईल घेऊन निघालेले अशा स्वरूपाचा हा पुतळा शरद पवारांची जी प्रतिमा सामान्य नागरिकांच्या मनात आहे तीच हुबहू या पुतळ्याच्या माध्यमातून साकारायचा प्रयत्न या शिल्पकाराने केलेला आहे खरंतर माझ्यासोबत या ठिकाणी अनेक कुस्तीप्रेमी आहेत ज्यांचा शरद पवारांवर देखील प्रेम आहेत आणि म्हणूनच त्यांनी हा पुतळा या ठिकाणी तयार केलेला आहे सगळ्यात पहिले मनात प्रश्न येतो की शरद पवारांचा पुतळा तयार करण्याचा निर्णय का तुम्ही घेतला शरद पवार साहेब हे आमच्या कुस्तीगीरांच्या मनातले एक प्रेरणास्थान आहे आणि पवारसाहेब आजपर्यंत अनेक वर्ष झालं कुस्तीगीरांचे अध्यक्ष आहेत आणि आम्हाला असं वाटतं की साहेबांना पाहिल्यानंतर कुस्तीगिरांना पण असं वाटतं की काहीतरी चांगलं करावं का आपण कुस्तीगिरांसाठी साहेबांनी साथ खूप काही केलेले त्यांना या संदर्भात तुम्ही काय सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने पुतळा त्यांचा तयार करतो आहे नाही साहेबांपर्यंत ही बातमी आम्ही अजूनपर्यंत पोचवलेली नाही परंतु आमच्या मनात एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंतपणी पुतळा उभा केलेला होता आणि आमच्या कुस्तीगिरांच्या मनातले हे छत्रपती आहेत म्हणून ही संकल्पना आमच्या सर्व कुस्तीप्रेमींच्या मनात आली म्हणून आम्ही हा पुतळा उभा करत आहोत खरं तर हा संपूर्ण जो पुतळा आहे तो गन मेटल धातूंनी बनवण्यात आलेला आहे आणि एक कोटीहून अधिक खर्च यासाठी आलेला आहे खरं तर हा खर्च कशा पद्धतीने तुम्ही सं संपूर्ण मॅनेज केलेला आहे या ठिकाणी खर्चाच्या बाबतीमध्ये आम्ही त्याचा कधी विचार केलेला नाही की एक कोटी लागतील किंवा दोन कोटी रुपये लागतील परंतु ह्यासाठी आम्ही त्याची सगळं तरतूद केलेली आहे आणि जे पवारसाहेब आहेत की सतत प्रयत्नशील असणारे शरद पवार साहेब आणि सतत चालणारे शरद पवार साहेब हे पुढच्या शंभर वर्षाच्या नंतरच्या पिढीला ते ज्ञात व्हावेत आमचा हा मनापासूनचा एक प्रयत्न आहे ज्यांनी हा पुतळा या ठिकाणी साकारलेला आहे ते शिल्पकार सुप्रिया शिंदे देखील आहेत आतापर्यंत आम्ही जे बघितले बरेच पुतळे या ठिकाणी तुम्ही शिल्प साकारलेले आहेत मात्र शरद पवारांचा हा पुतळा तयार करताना मनात काय भावना होत्या ज्ञानेश्वर मांगडे यांनी मला हे काम करा आणि मी वर्कशॉपला महाराजांचं काम करत होते ते अश्वरूढ पुतळा तयार करत होते ते त्यावर ते आले आणि त्यांनी ते पाहिलं त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पुतळ्याचं आपल्याला पवारसाहेबांचं काम करायचंय आणि ते हयात असताना ते काम करायचे तर मला ते चॅलेंजच होतं की आ, आता हे मी जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत त्यांना मी म्हटलं की तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला आवडते का ते पहा आणि त्याच्यानंतरच मग पुढचं बघू आपण मेटलचं काम तर त्या आणि ते मला खूप चॅलेंजेस होतं मोठ म्हणजे हयात व्यक्तीचं काम करणं हे मला चॅलेंज होतं त्यामुळं मी ते स्वीकारलं आणि त्या पद्धतीत काम केलं त्यांचा पूर्ण चालण्याचा सभेचा जाण्या येण्याचा सगळा अभ्यास केला आणि त्यातून त्या पद्धतीत मी ते काम केलं पुण्यामध्येच येत्या काळात शरद पवारांचा पुतळा बसवला जाईल असा देखील विश्वास या सगळ्या कुस्तीगीरपटूंनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट